येथे BNCA कॉलेजमध्ये देशातील पहिले कला व आर्किटेक्चर अंतरविद्या शाखीय केंद्र सुरू होणार आहे. 19 डिसेंबरला या शाखेचे उद्घाटन होणार असून त्यानिमित्त कॉलेजच्या वतीने 2 दिवसीय परिसंवादाचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती BNCA कॉलेजचे प्राचार्य अनुराग कश्यप यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना दिली आहे. दर्शी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं आमचं डॉक्टर भानुबाई नानावटी वास्तुशास्त्र महाविद्यालय आहे, फक्त महिलांसाठी आहे आणि जे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी कामगिरी करत आहे. आता नवीन एक डिपार्टमेंट आम्ही सुरू करू इच्छितो आहे आणि ते डिपार्टमेंट म्हणजे आमच्याच एक कॅन्डिडेट डॉक्टर संजीवनी पेंडसे यांना आत्ता म्युझिक आणि आर्किटेक्चर याच्यामध्ये काय संबंध आहे या विषयावर नुकतीच PhD मिळाली घेऊन अजून भरू शकतात का अशा विषयावरून आर्ट आणि आर्किटेक्चर या विषयावर आम्ही उद्या एक वर्कशॉप अरेंज केलेला आहे. BNCA कॉलेजमध्ये देवांचे व केंद्राचे उद्घाटन ज्येष्ठ तबलावादक पंडित सुरेश तळवळकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. दरम्यान या कार्यक्रम 19 डिसेंबरला सकाळी 10 वाजता BNCA कॉलेजमध्ये सभागृहात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या केंद्रामध्ये संगीत, नृत्य, हस्तकला, शिल्पकला, चित्रकला व आर्किटेक्चर यांच्याशी असलेल्या संबंधावर विविध संशोधन विद्यार्थ्यांकडून घेतली जाणार आहे. शास्त्रीय संगीत, नृत्य यामधल्या दिग्गज कलाकार येऊन आपली मतं व्यक्त करणार आहेत. जसं की आरती अंबलीकर टिकेकर, शबरी जेमेनेस, सामनी शेंडे, नंतर प्राध्यापक सुषमा जोगळेकर, प्राध्यापक सुज्ञा माहेर. सगळ्यांना निमंत्रण आहे, आपण सगळ्यांनी जरूर त्या वर्कशॉपमध्ये सहभागी व्हावं आणि हा आगळा वेगळा भारतामध्ये प्रथमच असलेला प्रयोग याला आपण भरभरून प्रतिसाद द्यावा. याच्यामधून प्रियंका इटकरेसह आदर न्यूज पुणे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर